तर अशा प्रकारच्या मस्त चकल्या कशा करायच्या ते आपण पाहूयात। आज आपण मैद्याची चकली करणार आहोत, तर त्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि ही मुगाची डाळ आहे ती एक चमचा आहे। तर सगळ्यात अगोदर हा जो आपला कुकरचा डब्बा आहे त्याच्यामध्ये हा मैदा ओतून घेऊयात आणि हा जो आहे तो आपण पूर्णपणे दाबून घ्यायचा आहे किंवा प्रेस करून घ्यायचा आहे, कारण की हा आपण कुकरच्या भांड्यामध्ये लावणार आहोत आणि ह्याच्या शिट्ट्या काढणार आहोत। तर हातानेही अशा प्रकारे हा दाबून घ्यायचा आहे, जेवढं शक्य होईल तेवढं ह्याला दाबायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे मी प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता दुसरा जो आपला डब्बा आहे त्या डब्ब्यामध्ये जास्त आपल्याला वापरायची नाही आहे, फक्त एक चमचा या ठिकाणी मी डाळ वापरलेली आहे आणि त्या डाळीमध्ये आपण पाणी टाकून घेऊयात, कारण की ह्याच पाण्याचा वापर करून आपण मळणार आहोत, दुसरंही पाणी आपण वापरणार आहोत, पण थोडंसं मी जास्त पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आता हे दोन्हीही डब्बे एकावर एक ठेवून तर या ठिकाणी हे आपण कुकरमध्ये ह्याच्या आपण एक 8 शिट्ट्या काढायच्या आहेत, लो गॅसवरती 8 शिट्ट्या आता हे मी कुकरमध्ये ठेवून घेते। तर या ठिकाणी आपला जो कुकर लावलेला होता त्याच्या 8 शिट्ट्या झालेल्या आहेत, मी गॅस बंद केलेला आहे आणि ते थंड होत आहे तोपर्यंत या ठिकाणी लसूण घेतलेला आहे आणि हा ओवा भरपूर वापरायचा आहे, कारण की टेस्ट छान येते। आणि ही जिरी मिक्सरमधूनही काढू शकतो आपण, पण मिक्सरपेक्षा जर आपण असं खलबत्त्यामध्ये जर ह्याला कुटलं तर ह्याचा फ्लेवर असा छान मस्त येतो, त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये हे वाटून घेणार आहे अशा प्रकारे। तर या ठिकाणी हे मी मस्त असं वाटून घेतलेलं आहे आणि खूप छान असा ह्याचा वास येत आहे, ओवा जिरी आणि लसूण। मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे केलेलं आहे, खूप जास्त बारीक केलेलं नाही आहे, थोडंसं ओबडधोबड असं ह्यानं फ्लेवर छान येतो अशा। तर या ठिकाणी आता कुकरची वाफ गेल्यानंतर हे आपण काढून घेतलेलं आहे साईडला, हे तुम्हाला मी दाखवते, तुम्ही पाहू शकता वरचं पीठ कशा प्रकारे झालेलं आहे। आणि हेही आपल्याला जे आहे पीठ हे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण ते बारीक असं फोडून घेणार आहोत, कारण की ह्याचा असा घट्ट असा गोळा तयार झालेला असतो, हे थंड झाल्यानंतर आपण वाटून घेणार आहोत। तर या ठिकाणी आता जे आपलं भांडं होता किंवा डब्बा होता त्याच्यामध्ये जे थोडंसं पाणी पडलं आहे तिथला भाग असा थोडासा ओलसर झाला आहे तो आपण साईडला काढून घ्यायचा आहे। या ठिकाणी जास्त असं काही आपलं पाणी पडलं नाही आहे ह्याच्यावर, एकदम थोडंसं नॉर्मल। आणि जर तुमचं जास्त पाणी पडलं तर ते तुम्ही परत आपण वापरू शकतो, हाही भाग किंवा हा मैदा वाया जाणार नाही, तो मिक्सरमधनं आपण काढणार आहोत। एक मिनटं, या ठिकाणी चमच्याच्या साह्याने हे आपण थोडक्यात अशा प्रकारे करून घेऊया सुटतं आणि हे नंतर आपण फोडणार आहोत। आणि फोडल्यानंतरही हे आपण मिक्सरच्या भांड्यातनं काढायचं आणि नंतर चाळून घ्यायचं आहे हे पीठ। अशा प्रकारे हा जो मैदा आहे तो आपण सुट्टा सुट्टा करून घेणार आहोत। आता या ठिकाणी हे मी अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आणि आता हे जे सगळं पीठ आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून आणि नंतर चाळूनही घ्यायचं आहे आपल्याला, आधी बारीक करून घेऊयात। आता अशा प्रकारे आपण मिक्सरमधनं काढलेलं आहे आणि हे आपण चाळून घेऊयात। हे साईडला करूयात। आता ही जी डाळ आहे ती आपण नंतर कणिक मळल्यासारखं थोडक्यात हे पीठ मळून घेणार आहोत, त्यामुळे नंतर ही बारीक होणार आहे, पण थोडंसं हलकंसं चमच्याच्या साह्यानेही आपण बारीक करण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी आता हे जे पीठ आहे यामध्ये हे पांढरे तीळ आहे ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। लाल चटणी तुम्ही तुमच्या तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार टाकून घ्या। लाल चटणी, मीठ चवीपुरतं, हळद आणि या ठिकाणी आपण मगाशी जे आपलं वाटण केलं होतं ओवा जिरी आणि लसूण ते यामध्ये टाकून घेऊयात। हे मिक्स करूयात आणि यामध्ये जी आपली डाळ आहे ती यामध्ये आपण टाकून घेणार आहोत।
या इथे आता आपण एकच वाटी पीठ घेतलेलं होतं आणि एक चमचा डाळ घेतलेली होती, पण तरीही जर मळताना आपल्याला असं वाटलं की ही डाळ थोडीशी जास्त होईल तर आपण यातली थोडीशीच डाळ वापरणार. आपण अगोदर मळून बघूयात कसं होतं. जर जास्त ही डाळीचं प्रमाण झालं तर ज्या आपल्या चकल्या आहेत त्या लूज पडतात आणि आपल्याला अशा कुरकुरीत आणि खमंग हव्यात, त्यामुळे थोडं थोडं करून आपण हे अगोदर मळून घेऊयात अशा प्रकारे. तर या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवते की मी किती डाळ वापरलेली आहे. हे जे आपलं पीठ आहे त्याचा असा मुटका होईपर्यंत मी या ठिकाणी डाळीचं पाणी वापरलेलं आहे आणि एवढी डाळ आपली शिल्लक राहिलेली आहे, म्हणजे जवळजवळ आपण निम्मीच फक्त वापरलेली आहे. आणि आता इथनं पुढं आपण आपलं नॉर्मल पाणी या ठिकाणी वापरायचं आहे पीठ मळण्यासाठी. आणि हे आपण व्यवस्थित असा ह्याचा गोळा करून घेऊयात. आता आता अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता लगेचच आपण तेल तापण्यासाठी ठेवूयात आणि चकल्या करायला घेऊयात. या ठिकाणी आता आपण तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण जो आपला साचा आहे त्याच्यामध्ये पीठ भरून घेऊयात. अशा प्रकारे तर या ठिकाणी मी अशा प्रकारे दोन प्लेट घेऊन त्याची उलटी साईड केलेली आहे, बाजूवरती केलेली आहे उलटी. याऐवजी तुम्ही पेपरही वापरू शकता. तर या ठिकाणी आता आपण चकली करायला घेऊयात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान किंवा मोठे वेडे घेऊ शकता अशा प्रकारे. मस्त. आता दुसरी चकली करून घेऊया. ही जी आहे ती मोडून परत ह्याच्यावर फोल्ड करायची आहे, जेणेकरून तेलात गेल्यानंतर तो इथला जो भाग आहे तो असा सुट्टा होत नाही. याच्यावर मी परत फोल्ड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे आणि ही जी चकली आहे ती आपण प्लेटवरनं अशा प्रकारे तेलामध्ये सोडून घेतलेली आहे. आणि जास्तही हाय हीटवर आपण हे तळणार नाही आहे, त्यामुळे थोडासा गॅसची फ्लेम आहे ती कमी ठेवायची. जर आपल्याला आपली चकली जर कुरकुरीत हवी असेल तर जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, मंद आचेवर थोडा वेळ लागतो पण खाण्यासाठी ती जास्त छान लागते, त्यामुळे अशा प्रकारे हे आपण तळून घेऊयात. आणि चकली सोडण्याची, तेलामध्ये चकली सोडण्याची आणखीन एक पद्धत आपण पाहूयात. तर अशा प्रकारे ह्या ज्या चकल्या आहेत ती मी साईडला काढून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढच्या करूयात. आणि हे मी उलटनं घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावलेलं आहे. ज्या बाजूला आपण आपली चकली पलटणार आहोत उलटण्यावर त्या बाजूला तेल लावलेलं आहे, आणि ज्या प्रकारे आपण हातावर घेतली त्या प्रकारे आपण उलटण्यावर घेतलेली आहे. आता ही आपण तेलामध्ये सोडूयात अशा प्रकारे. एक दुसरीही आपण अशाच प्रकारे घेऊयात आणि सोडूयात. मस्त. काही हाताला वगैरे काही पोहण्याची भीती नाही, टेन्शन नाही. तर अशा प्रकारे आता आपल्या सर्व चकल्या या ठिकाणी करून तयार झालेल्या आहेत. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा. धन्यवाद.